स्टैच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर आम्ही प्रथम पुतळ्याच्या आतमध्ये गेलो, तेव्हा तिथे आम्ही फीडबॅक फॉर्म भरला आणि खूप सुंदर असं हे स्टॅच्यू ऑफ युनिटी आतमधील जो भाग आहे तो एकदम स्वच्छ सुंदर असा आहे। आणि फीडबॅक फॉर्म भरून झाल्यानंतर पुढे आम्ही आतमध्ये एंट्री केली, तपासणी झाली आणि हे बघू शकता एकदम स्वच्छ असा हा परिसर। आणि सावरकरांचं जेलमध्ये काढलेले दिवस याविषयी माहिती चे बोर्ड आम्ही पाहिले, हे सर्व बोर्ड या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमध्ये लावलेले आहेत। बघू शकता कारावास याबद्दल माहिती इथे लावलेली आहे आणि खूप छान माहिती अशी आहे। हे सर्व या ठिकाणी बघायला मिळते। स्वतंत्रता काय आहे, स्वराज्य काय आहे, अशा लेबल लावलेले असे बोर्ड लावलेले या ठिकाणी दिसत आहेत। त्यानंतर पुढे त्यांचे जे थोर नेते आहेत त्यांचे चित्र आहे। समोरच असे काही बॅनर खूप छान माहितीचे आहेत, महात्मा गांधी यांच्याविषयी सुद्धा माहिती या ठिकाणी लावलेली आहे, बघू शकता ही माहिती। त्यानंतर खूप छान असं अहमदाबादमधील वल्लभभाई पटेल यांचं वर्णन या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमध्ये केलेलं आहे। त्यांनी जो काही निश्चय केलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे। संपूर्ण नकाशासुद्धा इथे दाखवलेला आहे आणि एक असा एक पार्ट आहे या स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये की जो संपूर्ण इतिहास दाखवण्यासाठी एक टी व्ही शोसुद्धा इथे उपलब्ध आहे। जर कधी आपण भेट दिली तर बघू शकता हा सुंदर टी व्ही शो या ठिकाणी होत आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी इतिहास व त्यांचं कार्य या ठिकाणी दाखवले जाते। आम्ही तिथे 5 मिनिट वेळ दिला, सर्व इतिहास जाणून घेतला आणि भारतातील सर्वोत्तम असं हे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि त्यांनी जे काही कार्य केले ते सर्व माहिती इतिहास या ठिकाणी दाखवला जातो। दूर दूर वरून येणारी जे काही लोक आहेत तर ते इथे बसून संपूर्ण इतिहास जाणून घेतात, त्यांनासुद्धा छान वाटते। सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वागत, त्यांचे काही क्षणचित्रे फोटो नकाशा या ठिकाणी दाखवला जातो। आमचा जो काही ग्रुप आहे तो सुद्धा इथे उपलब्ध होता आणि हा शो बघत होता। गुजरातमधील हे सुंदर असं स्टॅच्यू ऑफ युनिटी एकतानगर येथे उपलब्ध आहे आणि याचा आम्ही बघण्याचा पुरेपूर आनंद घेतला। सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे एक थोर व्यक्ती हे या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला दिसले आणि खूप छान असं हे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून आम्ही सर्वजण पुन्हा चाललो आहोत। पुढे आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतील दृश्य पाहिल्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे एक छान असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे, स्टॅच्यू आहे, तो तिथे आम्ही सेल्फी फोटो सेशन घेतले। इथे मिस्टर जोगदन सर उपलब्ध होते, त्यांचा आम्ही फोटो घेतला आणि सर्वांचा आमच्या ग्रुपचासुद्धा इथे आम्ही फोटो घेतला।